अशाच पारंपरिक आणि गावरान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनही दाबा. नमस्कार बाळांनो, आज आपण आहे ना खव्याची कुल्फी बनवूया. याच्या आधी पण मी तुम्हाला मटका कुल्फी बनवून दाखवलेली, ती पण तुम्ही नक्की पहा. आता मला कमेंट आल्या होत्या, आजीबाई तुम्ही खव्याची कुल्फी बनवून दाखवा, तर दाखवते बनवून मी. कोणी याला खव्याची कुल्फी म्हणत, कोणी याला मावा कुल्फी पण म्हणत. खूप सोपी खव्याची कुल्फी बनवायला. मी आता कुल्फी बनवायला 1 लिटर घट्ट दूध घेतलंय. ही आहे ना म्हशीचं दूध आहे ना, असंच घट्ट दूध घ्यायचं. आणि घट्ट दूध आणि ना कुल्फी चवदार बनती. पावशेर खवा घेतलाय आणि हा खवा आहे ना ताजा ताजा आहे ना, असाच ताजा ताजा खवा घ्यायचा. कुल्फीत घालायला मी अर्धी वाटी साखर घेतली. तुम्हाला कुल्फी जास्त गोड लागत असली तर जास्त साखर घाला, कमी गोड लागत कमी घाला. अर्ध्या वाटी साखर आपली कुल्फी प्रमाणात गोड बनती. आता याच्यात 4-5 विलायच्या घेतल्यात. ह्या वाटीत सुका मेवा घेतलाय कुटून. याच्यामध्ये काजू बदाम पिस्ता असे जाडसर कुटून घेतलेत. मी मिक्सरचं भांडं घेतलं, याच्यामध्ये आपण साखर घालू. आता या साखरेत हे विलायच्या घालू. आता आपण साखर मिक्सरला बारीक करून घेऊ, मग आपल्या विलायच्या साखरा बरोबर बारीक होत्या. आणि तशी काय साखर बारीक करायची गरजही नाहीये. तुम्ही ना अख्खी साखर जरी घालू शकतात आणि इलायच्या पण कुटून घालू शकतात. ह्या इलायच्या आहेत ना पटकनी बारीक व्हा म्हणून मी साखर बरोबर यांना बारीक करून घेते. आता मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली, त्याच्यात आपण दूध ओतू. आता आपल्याला हे दूध गरम करून घ्यायचंय. आता आपल्याला आहे ना असं सारखंही दूध मधून मधून हलवायचं, नाही तर मग दूध आहे ना कढईच्या बुडाला करपण. आता मी गॅस फुल केलाय, ह्या दुधाला अर्धवो पर्यंत आटून घेऊ. तर मधून मधून मी याला हलवणार पण नाही, मग आपलं दूध करपत नाही. ह्या आपली विलायची चांगली बारीक झाली साखर. आता आपण अशी जी साखर दुधात घालू. आता फुल गॅसवर दूध उकळी येईपर्यंत मी गरम करून घेतलंय. नंतर मी गॅस कमी केलाय, जवळजवळ 1/2 तास मी दुधाला आटून घेतलंय. दूध आहे ना फुल गॅसवर आटवायचं नाही, नाही तर दुधाचा करपट वास येतो, मग ती कुल्फी बी खायला चवदार नाही लागत. आता 1/2 तास झालाय मी या दुधाला आटून घेतलंय. पहा आपल्या दुधाला किती मलई आली. आपलं दूध बी पहा, आता कढईत साधारण 1/2 लिटर दूध शिल्लक आहे. आता आपण 1 लिटर दूध घेतलं होतं ना, मग निम्म दूध आपण आटून घेतलं. पहा आपलं दूध किती घट्ट झाले. आता आपण या दुधात खवा घालू. आता या खव्याला दुधात मिक्स करून घेऊ. आता आपण या दुधात खवा घातला ना, मग आपलं दूध अजून घट्ट होईल. पहा आता आपला खवा बी चांगला दुधात मिक्स झालाय आणि आपलं दूध पहा किती घट्ट झालंय. पहा आपल्या दुधाचा रंग बी खव्यामुळे बदललाय आणि हलकासा पिवळा रंग आलाय. आता आपण मिक्सरला बारीक केलेली साखर घालू याच्यात. आता परत याला हलवून घेऊ. आता साखर घातली ना, मग आपलं कुल्फीचं मिश्रण थोडं पातळ बनत. आता आपण याच्यामध्ये सुका मेवा घालू. आता याला मिक्स करून घेऊ. आता मी गॅस बंद करते. आता हे मिश्रण आहे ना याला आपण असं थंड करू थोडं आणि मग कुल्फी बनवायला कपात घालू. आपलं कुल्फीचं मिश्रण थंड झालंय आणि पहा किती घट्ट झालंय. आता आपण कुल्फी बनवायला सुरुवात करू. कुल्फी बनवायला मी काचेचे 2 छोटे छोटे गलास घेतलेत. आता आपण याच्यात हे मिश्रण ओतू. लय फुलफुल पण नाही भरवायचे. आता या गलासात आपलं भरून झालंय. तुमच्याकडे जर असे काचचे गलास नसते ना तर मग ते कागदी गलास नाही मिळत का, ते पण घेऊ शकतात.
आपण नाही का चहा प्याल्या ते ग्लास फेकून देतो, ते कागदी ग्लास पण घेऊ शकतात किंवा स्टीलचे छोटे छोटे ग्लास घेतले तरी चालेल. मी आज कुल्फी बनवायचा साचा घेतला आणि असा असतो. आता बाजारामध्ये बी असे वेगळेवेगळे साचे मिळते, तुम्ही ते आणू शकतात. काही अल्युमिनियमचे बी साचे मिळते, काही प्लास्टिकचे बी मिळते, तुम्ही असे आणू शकतात आणि त्याच्यात पण भरू शकतात. छोट्या चमच्याने मी मिश्रण भरून घेते. हे असं छोट्या चमच्याने व्यवस्थित भरता येतं. आता अशाच प्रकारे ह्या सगळ्या खानामध्ये आपण मिश्रण भरून घेऊ. आता याच्यातही भरून घेऊ. तुमच्याकडे असा साचा नसला ना तर चहा प्यायचे कप तर असतेच आपल्या घरामध्ये, मग त्या कपाने भरलं तरी चालेल. आता आपण याला झाकण लावू. ह्या पाशाच याला झाकणं लावून घ्यायचे. आता ह्या कुल्फीच्या काड्या याच्यात खोचून घेऊ. अशा शेवटपर्यंत दाबायच्या, मग कुल्फी तयार झाली ना याला चांगली चिटकून बसते. ह्या पण मी आता सगळ्या काड्या लावून घेतल्यात. ह्या साच्याचा तुम्हाला एकच फायदा होतो, एका वेळेस एक आकाराच्या जास्त कुल्फ्या तुम्हाला तयार करता येतात. मी चिकट प्लास्टिक पेपर घेतला या ग्लासला लावायला. आता याला आपण घट्ट लावून घेऊ. आता याला असं कडणी दाबून घेऊ, कारण आपल्याला याला फ्रिजर मध्ये ठेवायचं ना. फ्रिजर मधलं बर्फ पाणी याच्यात गेलं नाही पाहिजे, म्हणून मी असं चिकट पेपर तिन्ही ग्लासला लावून घेतलाय. तुम्ही पाहिजे ना याच्या वाट्या पण पालत्या घालू शकतात, नाही तर छोट्या छोट्या पेल्टी पण झाकण ठेवू शकतात. आता आपण सगळी कुल्फी ह्या साच्या मध्ये ग्लास मध्ये भरून घेतली. आता हे कुल्फीचे सगळे भांडे मी फ्रिजर मध्ये ठेवून देते. आता रात्रभर यांना मी फ्रिजर मध्ये ठेवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी दाखवते तुम्हाला आपली कुल्फी कशी बनली. मी तर कमी 10-12 तास तरी हे भांडे आपल्याला फ्रिजर मध्ये ठेवायचे. तुम्हाला माझा काळा मसाला आणि तरीची लाल मिरची घ्यायची असं ना, ह्या नंबरवर व्हॉट्सअप करा. तुमच्या सांगण्याप्रमाणे आम्ही मसाल्यात खूप बदल केलेत. आतापर्यंत आहे ना खूप बाळांनी मसाले मिरची घेतली, त्यांना खूप आवडली. तुम्ही पण घ्या, तुम्हाला पण आवडेल. तुम्ही या मिरची मसाल्याच्या भाज्या बनवा आणि त्या भाज्या तुम्हाला आवडल्या तर त्या भाजीचा तुमचा फोटो मला पाठवा. आतापर्यंत खूप बाळांनी मला त्यांचे फोटो पाठवले आणि मला ते फोटो पाहायला खूप आवडते. दुसऱ्या दिवशी सकाळी ही कुल्फी मी फ्रिजर मधून बाहेर काढली, रात्रभर तिला फ्रिजर मध्ये ठेवलं होत. चला आता पाहूया कशी बनली आपली मावा कुल्फी. भांड्यात मी पाणी घेतलंय. आता हे 6-7 मिनिट पाण्यावर धरू. असं केलं ना मग कुल्फी पटकनी बाहेर येते. चला आता आपण कुल्फी बाहेर काढू आणि अशा अलगद बाहेर काढायची. आपली कुल्फी किती भारी तयार झाली. आता आपण दुसरी कुल्फी काढून घेऊ. चला आता दुसरी बी कुल्फी बाहेर काढू. ही बी कुल्फी किती भारी बनली. आता हिला बी ताटलीत ठेवू. आता तिसरी बी कुल्फी काढून घेऊ. पहा किती मस्त आपली मावा कुल्फी तयार झाली. आता याच्यावर आपण थोडं सुक खोबरं आणि पिस्ता घालू, त्यामुळे आपली कुल्फी अजून भारी दिसती. मी या काचेच्या ग्लासाला वरून प्लास्टिक पेपर लावलाय आणि त्याच्यामध्ये काड्या खोचून घेतल्या होत्या. हिला बी आपण बाहेर काढू. आता याला बी 1 मिनिट पाण्यात धरू. आणि असं केलं ना कुल्फ्या पाटापाटा व्यवस्थित बाहेर येतात. चला आता हिला बाहेर काढू. हिच्यावरला प्लास्टिक पेपर काढून घेऊ. चला आता हिला बाहेर काढू. पा ही बी कुल्फी आपली किती भारी निघली. चला आता हिला ताटलीत ठेवू.
आता या ग्लास मध्ये कुल्फी लावली ना, याचा बी कागद काढू। चला आता ग्लास मधली बी कुल्फी बाहेर काढू। पा ही बी कुल्फी किती भारी निघली। चला आता हिला बी ताटलीत ठेवू। पा बाळांनो किती भारी निघल्यात आपल्या मावा कुल्फ्या। तुम्ही पण उन्हाळ्यामध्ये अशीच कुल्फी बनवा आणि खा, खूप भारी लागतात ह्या कुल्फ्या खायला। चला आता ह्या कुल्फ्यावर आपण याच्यावर सुक खोबरं आणि पिस्ता घालू। तुम्हाला आहे ना मी थोडी कुल्फी खाऊन दाखवते। लय मस्त झाली कुल्फी, एकच नंबर झाली, खूप छान लागते, गार गार लागती। अशीच कुल्फी बनवा खा बाळांनो, आवडेल तुम्हाला, लय भारी कुल्फी झाली। तुम्हाला माझी मावा कुल्फी आवडली असती ना तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा, घंटी दाबायला विसरू नका। खेळा खूप खूप मजा करा ना, आजीबाईची मावा कुल्फी बनवून खा। तुमची कुल्फी कशी झाली मला सांगायला विसरू नका बर का। चला आता भेटू पुढच्या रेसिपीला।